पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पण संक्रांतं जगदध्यक्षमीक्षते ब्रह्मदक्षाशुदेवेशो भरद्वाज पुनर्वसु हुताशलेशचरक प्रभृतिभ्यो नमो नमः। पातंजलमहाभाष्य चरक प्रति संस्कृतैः मनोवाक् काय दोषाणां हरद्रेहि पतये नमः। नरदत्त गुरुदिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका सभ्याः सद्गुरुवाक्सुधाश्रुतिपरी स्फीतस्तुतिनस्मिवो नानं तोषयितुं पयोदपयसा नमो निधिस्तुतिः। व्याख्याभासरसं प्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि क्वापि कणो गुणस्य तदसौ करणे क्षणं धीयताम्। सुस्वागतम्, सर्वांचं स्वागत। दिवाळी असतानाही आपण सर्वजण या ज्ञान यज्ञामध्ये रुजू झाला, त्याबद्दल सर्वांचं स्वागत। आणि ही आपण लौकिक दिवाळी तर साजरी करत आहोत, ही ज्ञानाची दिवाळी पण आपण साजरी करूया। आणि आपला हा स्वाध्याय आहे तो चालू ठेवूया। तर अलसक, अलसकाबद्दल आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं, तर त्या पुढची सूत्र आपल्याला बघायची आहेत। आता या सूत्रामध्ये अलसकाची चिकित्सा सांगितलेली आहे। तसं पाहिलं तर विरुद्धोपक्रम होतो, अलसक चिकित्सा करणं अवघड आहे, तरी पण त्यामधल्या साध्या अलसकाच्या चिकित्सेच्या दृष्टीने इथे विचार सांगितलेला आहे। तत्र साध्यम आमम प्रदुष्टम अलसीभूतम उल्लेखयेत आदौ पाययित्वा सलवणम उष्णम वारी ततः स्वेदन प्रणिधान स्वेदन प्रणिधानाभ्याम उपाचरेत उपवासयेच्छेनम्। विसूचिकायां तु लंघनम् एव अग्रे विरिक्तवच्च अनुपूर्वी आमप्रदोषेषु तु अन्नकाले जीर्णाहारं पुनर्दोषावलिप्तम् आमाशयं स्तिमितगुरुकोष्ठ अनन्नाभिलाषिणम् अभिसमीक्ष पाययेत् दोषशेषपचनार्थम् औषधम् अग्निसंदूक्षणार्थम् अग्निसंदूक्षणार्थम् च न तु एव अजीर्णाशनम् आमप्रदोषदुर्बलः हि अग्नि न युगपत् दोषम् औषधम् आहारजातम् च शक्तः पक्तुम् अपि च आमदोष आहार औषध विक्रमः अतिबलत्वात् उपरत कायाग्निं सहसा एव आतुरम् अबलम् अतिपातयेत्। आमप्रदोषजानां पुनर्विकाराणाम् अपतर्पणमयि उपरमो भवति सति तु अनुबन्धे कृतापतर्पणानां व्याधीनां निग्रहे निमित्त विपरीतम् अपास्य औषधम् आतंक विपरीतम् अवचारयेत् यथा स्वम्। सर्वविकाराणामपि च निग्रहे हेतुव्याधि विपरीतम् औषधम् इच्छन्ति कुशलाः तदर्थकारी वा विमुक्त आम प्रदोषस्य पुनः परिपक्वदोषस्य दीप्ते च अग्नौ अभ्यंग आस्थापन अनुवासनम विधिवत स्नेहपानम च युक्त्या प्रयोज्यम प्रसमीक्ष
दोष भेषज देश बल काल देश काल बल शरीर आहार सात में सत्व प्रकृति वयसाम अवस्थांतराणी विकारांश्च सम्यक इति। तर इथे महत्त्वाचं चिकित्सा सूत्र सांगितलेलं आहे। वर्ती जो शब्द आलेला आहे या ठिकाणी वर्ती आता फलवर्ती म्हणजे हुदवर्ती अनुपूर्व इति पेयादि क्रमम यथा तर पेया विलेपी असा क्रम जीर्णाहारमिति विसूचिका आलसकयोः आहारस्य जीर्णतां दर्शयति दोषावलिप्त आमाशय स्थिमित गुरुकोष्ठत्वादि पुरुष विशेषणमपि लक्षणं देयम्। दोषावलिप्त आमाशय म्हणजे कोष्ठाची जी स्थिमित गुरुकोष्ठ अशी लक्षण न तू अजीर्णासनमिति पुनर्निषेध करणे अजीर्णासने प्रमादात अजीर्ण प्रशमन अभिप्रायेण क्रियमाण भेषजस्य महातेयताम दोष दुर्बलहा ही अग्नि इत्यादिना वक्षमाणाम दर्शयति। अजीर्णासन करू नये हे आणि ते किती महा अत्ययकारक महादोषकारक आहे ते असं सांगितलेलं आहे। कृत अपतर्पण अपतर्पण अना अपतर्पणानाम इति अनेन दोष दोषाणाम दोषाणाम आमता क्षयम सूचयति। तर अपतर्पणानी दोषांमधला आम नाहीसा होतो। सम्यक कृते ही अपतर्पणे न आम अनुबंध अस्ति अपतर्पण योग्य केलं तर आमाचा अनुबंध होत नाही। ततःच निराम दोष आरब्धे विसूचिका अलसक व्यवस्थिते शूल ज्वरादो आतंक विपरीतम निराम शूल ज्वरादि हरमय उच्चते। तर व्याधी विपरीत चिकित्सेचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। यथास्वमिति यद्यस्य शूलोदर आतंकस्य विपरीतम तत् कार्यम इत्यर्थः। व्याधि विपरीत चिकित्सा सांगितलेली आहे। आतंक विपरीत शब्देन च तदर्थकारी गृहीतं मन्तव्यम् अतएव उत्तरत्र तदर्थकारी वा इति सर्व विकार भेषज कथने उपपद्यं भवति। अन्यथा कथम यह अनभिहेतं तदर्थकारी तत्र तत्र अप्रस्तुतं उच्यते। विमुक्त आम प्रदोषस्य इत्यादिना अभ्यंगादि विधानं व्याधिजनिताति अति दौर्बल्यादि दोष प्रशमनार्थं। तर अभ्यंग अस्थापन अनुवासन हे सगळे जे उपचार करायचे आहेत ते आम अवस्था आम दोषाचं शमन झाल्यानंतर मग करावे अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर साध्य जो आम दोष आहे त्याची या ठिकाणी चिकित्सा दिलेली आहे। अलसकाची चिकित्सा सांगत असताना या अलसकामध्ये वातादी दोषांनी दूषित आणि अलसित भूत झालेल्या साध्य आमदोषासाठी प्रथमत उष्ण लवण जल पागून वमन करावे। स लवण उष्णम वारी पाययित्वा स लवण उष्णम वारी। तर उष्ण लवण जल पागून वमन करावे। वमनानंतर स्वेदन करून गुदामध्ये वर्तीच्या साह्याने मल निष्कासन होईल असे पहावे। आणि या रोगामध्ये उपवास सुद्धा केला पाहिजे लंघनम। तर पहिल्यांदा वमन नंतर त्या वमनाने आमाशयातले दोष येतील आणि खाली पक्वाशयातले दोष काढण्यासाठी गुदवर्तीचा वापर करायला सांगितलेला आहे। फलवर्ती किंवा गुदवर्ती त्याला आपल्या भाषेमध्ये सध्या सपोजिटरीज म्हणू शकतो आपण। तर त्या गुदवर्ती तयार करता येतात आणि त्याचे चांगले उपयोग होतात। तर आणि हे अलसकामध्ये लंघन ही चिकित्सा सांगितलेली आहे। उपवास येच्छेनम ही पहिल्यांदा अलसकाची चिकित्सा सांगितल्यानंतर विसूचिकायां तू लंघनम एव अग्रे विरिक्तवच्च अनुपूर्वी। विसूचिकेमध्ये सुद्धा लंघन
सुरुवातीला सांगितलेलं आहे ऋतुटिकेमध्ये, सुरुवातीला लग्न देऊन त्यानंतर विरेचन दिले पाहिजे आणि अशा रोग्यात केली जाणारी सर्व चिकित्सा केली जाते. आता पुढे आमदोषामधला आहार विधी सांगितला. आमदोष प्रदेशेषु तु अन्नकाले जीर्णाहारं दोषावलिप्तं आमाशयं स्थिवित गुरुकोष्ठं नन्नाभिलषणं अभिसमीक्ष पाये दोष शेष पाचनार्थं औषधं अग्निसंदूक्षणार्थं च. तर ज्या रोगामध्ये सुरुवातीला घेतलेला आहार पचलेला असून सुद्धा आमाशय दोषयुक्त असेल, कोष्ठ स्थिमित गुरु असेल, भोजन समय असूनही त्यास भोजनाची इच्छा होत नसेल, अशा आमदोषयुक्त रोगामध्ये झालेल्या दोषांचे पाचन करण्यासाठी आणि अग्निवर्धनासाठी यथोचित औषधे द्यावीत अग्निसंदूषणार्थं च. तर अशा अन्नाचं पचन झालेलं असेल तर आणखीन राहिलेल्या त्याला योग्य आमदोषामध्ये त्याचं आमाचं पचन करण्यासाठी अग्निवर्धनासाठी यथोचित औषधं द्यावी. जर या अजीर्णावस्थेत त्यास आहार देऊ नये. न तू अजीर्णाशन, कारण अन्य दोषांनी दुर्बल झालेला अग्नि एकाच वेळी औषधी द्रव्य आणि आहार द्रव्य यांचे पाचन करण्यास समर्थ होऊ शकत नाही. आमदोष दुर्बलो ही अग्नि युगपत औषधम आहार जातम च शक्तम हा पक्तुम न शक्ता च पक्तुम. तर आमदोषा आम आणि दोष यांनी दुर्बल झालेला अग्नि एकाच वेळीला औषध आणि आहाराचं पचन करू शकत नाही. म्हणून आहार आणि औषध विभ्रम यामुळे आमदोष अत्यंत बलवान होऊन त्याचा जठराग्नी हा नष्ट झाला आहे, अशा निर्बल रोग्यात अचानक मृत्यू येऊ शकतो. अपिच आमदोष आम प्रदोष आहार औषध विभ्रम हा अतिबलत्वात उपरतकायाग्नी सहसा एव आतुरम बलम अतिपातयेत आणि त्याला मृत्यू सुद्धा येऊ शकतो आम दोष जर वाढला तर. म्हणून पुढे आमदोष प्रदोषाचा आणखीन चिकित्सा सूत्र स्पष्ट केलेलं आहे. आमदोष प्रदोषजानाम पुनर्विकाराणाम अपतर्पणम एव उपरमो भवती सतित अनुबंधे कृत अपतर्पणानाम व्याधीनाम निग्रहे निमित्त विपरीतम अस्य औषधम आतंक विपरीतम एव अवचारयेत यथास्वम. तर आमदोषाचा विकार शांतीसाठी अपतर्पण करावे. जर अपतर्पण करून सुद्धा रोग कायम राहिला तर त्याच्यासाठी केवळ हेतू विपरीत चिकित्सा न करता उत्पन्न झालेल्या रोगानुसार व्याधी विपरीत चिकित्सा केली पाहिजे. सांगितलं की आमदोष प्रदोषानाम पुनर्विकाराणाम अपतर्पण एव उपरमो भवती. तर अपतर्पण ही चिकित्सा आहे, परंतु त्याच्या आमाबरोबर दोष असतील सतित्व अनुबंधे कृत अपतर्पणानाम व्याधीनाम निग्रहे निमित्त विपरीतम अपास्य औषध आतंक विपरीत. तर हेतू विपरीताबरोबरच व्याधी विपरीत चिकित्सा सुद्धा करावी. म्हणून सांगितलं की सर्व विकारामपि च निग्रहे हेतु व्याधी विपरीतम औषधम इच्छन्ति कुशलाहा तदर्थ करून जे कुशल वैद्य आहेत ते सर्वच व्याधींच्या चिकित्सेसाठी हेतु विपरीत आणि व्याधी विपरीत त्याचप्रमाणे तदर्थकारी चिकित्सेचा वापर करतात. तर हेच या ठिकाणी सांगितलंय की केवळ हेतु विपरीत चिकित्सा करून उपयोग नाही. विपरीत तर केवळ हेतू विपरीत चिकित्सा न करता उत्पन्न झालेल्या रोगानुसार व्याधी विपरीत चिकित्सा केली पाहिजे. कुशल चिकित्सक अशा वेळी हेतू व्याधी विपरीत आणि हेतू व्याधी विपरीतार्थकारी औषधांचा प्रयोग करतात. आता विमुक्त आम प्रदोषस्य पुनः परिपक्व दोषस्य दीप्ते च अग्नि अग्नौ अभ्यंग
अस्थापन अनुवासम विधिवत स्नेहपानम च युक्त्या प्रयोज्यम प्रसमीक्ष दोष भेषज देश बल काल शरीर आहार सात्म सत्व प्रकृति वय वयसाम अवस्थांतराणि च विकारांश्च सम्यगिति। आणि हे आमपाचन झाल्यानंतर निराम दोषाचं चिकित्सा सूत्र या ठिकाणी सांगितलं की विमुक्त आम दोष प्रदोषस्य कशी चिकित्सा करावी ते सांगितलंय। दोष परिपक्व झाल्यानंतर मग अभ्यंग स्थापन अनुवासन इत्यादी चिकित्सा करायची आहे। तर आम दोषापासून मुक्त झाल्यानंतर परिपक्व दोष असताना आणि जठराग्नी प्रदीप्त असताना दोष औषध देश काल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती आणि वय यांच्या अवस्था भेदांचा योग्य विचार करून विधीपूर्वक अभ्यंग निरूप अनुवासन स्नेहपान आदींचा युक्तिपूर्वक प्रयोग करावा। तर अशा पद्धतीने सामदोषांची चिकित्सा सुचिकित्सा चिकित्सा आणि निरामदोषांची चिकित्सा केव्हा करावी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। भवति छात्र आहार विधि आयतनानि च अष्टौ सम्यक् परीक्ष्य आत्महितं विदध्यात् अन्यश्च यः कश्चित् हितास्ति मार्गो हितोपयोगेषु भजेत तं च। आहार विध्यायतनानि च अष्टौ सम्यक् परीक्षात्महितं विदध्यात् अन्यश्च कश्चित् यः अस्ति मार्गो हितोपयोगेषु भजते तं च। तर आहार विधि आयतनानि च अष्टौ सम्यक् परीक्ष्य आत्महितं विदध्यात् अन्यः च कश्चित् इह अस्ति मार्गः हितोपयोगेषु भजेत तं च। अनुक्त विधि उपग्रहार्थम् आह अन्यश्च इति अन्यः च इति ग्रहणी अतिसारादि वक्षमाण आमदोष क्षयपुरो भेषज रूपो मार्ग इह आम प्रदोष हित इति संबंध हा। तर या ठिकाणी सांगितलं की आहार विधी विशेष आयतना आठ प्रकारच्या आहार विधी विशेष आयतनांची सम्यक परीक्षा करून ज्याप्रमाणे आपले हित आहे त्याचा प्रयोग करावा आणि त्याचप्रमाणे अन्य काही हितकर मार्ग असेल तर त्याचेही सेवन करावे। तर अन्य मार्ग म्हणजे काय तर हे टीकेमध्ये सांगितलेलं आहे की अन्यहाच इति ग्रहणी अतिसारादि वक्षमाण आम दोष क्षय करू भेषज रूपो मार्ग। तर ग्रहणी चिकित्सेमध्ये सांगितलेले उपाय त्याप्रमाणे अतिसार चिकित्सेमध्ये सांगितलेले उपाय आणि आम दोषाचा क्षय करणारी इतर काही जे मार्ग उपाय औषध सांगितलेले आहेत त्यांचाही वापर करावा। अशितं खादितं पीतं लीढं च क्व विपच्यते एतत्त्वां धीर पृच्छामस्तन्न आचक्ष्व बुद्धिमान् बुद्धिमन् एता इत्यग्निवेश प्रमुखैः शिष्यैः पृष्ठ पुनर्वसुः आचक्षते ततस्तेभ्यो यत्राहारो विपच्यते नाभिस्तनान्तरं जन्तो रामाशयेति स्मृतः। अशितं खादितं पीतं लीढं चात्र विपच्यते आमाशयगतपाकं आहारप्राप्य केवलं पक्वः सर्वाशयं पश्चात् धमनीभिः प्रपद्यते तस्य मात्रावतो लिङ्गं फलं चोक्तं यथायतम् अमात्रस्य तथा लिङ्गं फलं चोक्तं विभागशः। तर या ठिकाणी संधी विग्रह आपण करून पाहू। पहिल्यांदा अशितं खादितं पीतं लीढं च क्व विपच्यते एतत् त्वां धीर
पृच्छामः तं न आचक्षव बुद्धिमन् इति अग्निवेश प्रमुखैः शिष्यैः पृष्टः पुनर्वसुः आचक्षे तत्र तेभ्यः यत्र आहारः विपच्यते नाभिः स्तनान्तरं जन्तोः आमाशय इति स्मृतः अशितं खादितं पीतं लीढं च अत्र विपच्यते आमाशय गतः पाकम् आहारः प्राप्य केवलं पक्वः सर्वाशयं पश्चात् धमनीभिः प्रपद्यते। आणि पुढे या अध्यायात काय सांगितलं ते आहे, तस्य मात्रावतो लिंगं फलं च उत्तम यथायतम्। अमात्रस्य तथा लिंगं फलं चोक्तं विभागशः आमाशय प्रमाणोपदर्शनार्थं च गुरु पृच्छोत्तर ग्रंथमाह अशितम इत्यादि सर्वाश्रयम् इति सर्व शरीरम। सर्वाश्रय असा शब्द इथे आलेला आहे, त्यांनी सर्व शरीर। आता आपण श्लोकाचा अर्थ बघूया। तर पहिल्यांदा हे धैर्यशील बुद्धिमंत आशीष अशित खादित पीत लीढ आहार शरीरात कुठे जाऊन पसतो हे आम्ही आपणास विचारत आहोत, याचे आम्हास उत्तर द्यावे। तर पहिल्यांदा प्रश्न विचारला की अशितम खादितम पीतम लीढम च क्व विपच्यते, एतत्वां धीरं पृच्छामः तन्न आचक्षु बुद्धिमन। तर गुरु अत्रेय पुनर्वसुंना शिष्यांनी अग्निवेश ज्याच्यामध्ये प्रमुख आहे असा प्रश्न विचारला की हे अन्न पचत कुठे। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलंय की नाभी स्तनांतरम जंतो हो आमाशयम इति स्मृतः अशितम खादितम पीतम लीढम च अत्र विपच्यते। तर आम्ही विचारत आहोत, त्याचे आम्हाला उत्तर द्यावे। हे अग्निवेशादी प्रमुख शिष्यांनी अत्रेय पुनर्वसुंना विचारल्यानंतर त्यांचे त्यांनी पुन्हा उत्तर दिले। तर नाभी आणि स्तन यांच्या मधील भागी मनुष्य प्राण्यामध्ये आमाशय असतो आणि अशित खादित पीत लीण आहाराचे या ठिकाणी पचन होते। आमाशयात आणि पुढचा जो श्लोक आहे, आमाशय गत पाकम आहार प्राप्य केवलम पक्व सर्वाशयम पश्चात धमनीभिः प्रपद्यते। तर आमाशयात गेलेल्या आहाराचे जेव्हा पूर्ण पचन होते तेव्हा तयार झालेला पक्व आहार रस धमनीच्या द्वारे संपूर्ण शरीरात पोहोचतो। पक्व हा सर्वाशयम पश्चात धमनीभिः प्रपद्यते। आणि शेवटी उपसंहार केलेला आहे, या अध्यायात मात्रेनुसार केलेल्या आहाराचे लक्षण त्याचे फल तथा मात्रा विपरीत घेतलेल्या आहार घेतलेल्या आहाराचे सुद्धा पृथक पृथक लक्षण आणि फल सांगितलेलं आहे। या ठिकाणी आमाशय शब्दाने जठर व मुख्य ग्रहणीचा सर्व भाग उभी धरला पाहिजे। तर चरकाच्या मते आमाशयामध्ये ग्रहणीचाही अंतर्भाव होतो, कारण अन्नाचं पतन पचन केवळ आमाशय होत नाही तर आमाशय आणि ग्रहणी म्हणून आहाराचे पूर्ण पचन होण्यासाठी बृहदांत्राचा जो भाग अपेक्षित आहे तो सर्व आमाशय आहे। इथे अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते विमान स्थाने त्रिविधी कुक्षीय विमानम नाम द्वितीयोध्याय। तर या ठिकाणी त्रिविध कुक्षी नावाचा दुसरा अध्याय संपलेला आहे। इथे अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते विमान स्थाने त्रिविध कुक्षीय विमानम नाम द्वितीयोध्याय। इति श्री चक्रपाणि दत्त विरचितायां चरक तात्पर्य टीकायां आयुर्वेद दीपिकायां विमान स्थाने त्रिविध कुक्षीय विमानम नाम द्वितीयोध्याय। दुसरा अध्याय संपलेला आहे, आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळूया। हा महत्वाचा अध्याय आहे, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनपदोद्भंसनीय अध्याय असं या अध्यायाचं नाव आहे।
अथा तो जनपदो ध्वंसनीय विमान व्याख्या भगवान आत्रेय द्विविधा हेतु व्याधिजनक प्राणीनां भवति साधारण असाधारण च तत्र असाधारणं प्रतिपुरुषनियतं वातादिजनकं आहारादि अभिधाय बहुजन साधारणं वात जल देश काल रूपं साधारण रोग कारणं अभिधातुं जनपदो ध्वंसनीयः अभिधीयते। तर या प्राण्यामध्ये व्याधी निर्माण करणाऱ्या हेतूंचे दोन प्रकार संभवतात, एक साधारण आणि असाधारण। यापैकी प्रतिपुरुष नियत वातादींची उत्पत्ती करणाऱ्या आहार इत्यादी असाधारण हेतूंचे आतापर्यंत वर्णन केले। आता जनपदासाठी साधारण म्हणजे समान असणाऱ्या वात जल देश काल रूपी साधारण रोग कारणांचे विवेचन करण्यासाठी हा जनपदो ध्वंसनीय नावाचा अध्याय सांगितला आहे। तर दोन प्रकारचे व्याधीजनक जी कारण आहेत ती साधारण असाधारण, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुरूप जी आहार आणि त्यांनी त्यांनी सेवन केलेली कारण या संबंधीचा विचार आतापर्यंत केला। परंतु एकाच वेळेला अनेक व्यक्तींना ज्या वेळेला रोग होतात ते कशामुळे होतात त्या संबंधीच वायुदृष्टी जलदृष्टी देशदृष्टी कालदृष्टी ह्या झाल्यामुळे एकापेक्षा अनेक व्यक्तींना एकाच वेळी रोग होतात, ते कसे होतात त्या संबंधीचं विवेचन या अध्यायात केलं गेलेलं आहे। जनपद मंडले पंचाल क्षेत्रे द्विजाति वर अध्युष्यते कंपिल्य राज्यधान्यां भगवान पुनर्वसु वात्रेयः अन्तेवासी गण परिमुक्तः पश्चिमे घर्ममासे गंगातीरे वन विचारम अनुविचर शिष्यम अभिवेशम अब्रवीत। जनपदवत सति उपलक्षितम मंडलम जनपद मंडलम पांचाल क्षेत्रे इति तस्य विशेषणम द्विजाति वराध्युषित इति वचनेन महाजन सेवितः अपि देश धर्म वशात् जनपदो ध्वंसो वक्षमाणः भवति इति दर्शयति पश्चिमे घर्ममासे इति ज्येष्ठे ज्येष्ठ महिना वन विचारम अनुविचरम इति वनम विचर्य विचर्यानुविचरम इत्यर्थः। तर या ठिकाणी पांचाल प्रदेशातील जनपद मंडलातील कंपिल्य नावाच्या राजधानीमध्ये ज्या ठिकाणी उच्च कुलातील द्विजातीयांचा निवास होता अशा या ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये गंगा नदी काठी असणाऱ्या वनामध्ये फिरणाऱ्या भगवान पुनर्वसु आत्रेयांनी आपला शिष्य अग्निवेश या पुढील प्रमाणे सांगितले। अग्निवेशम